नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। पिकअप हायवा ट्रकच्या समोरासमोर धडकेत एक जण ठार, बेल्ले बाह्य वळण चौकातील घटना। पिकअप हायवा ट्रकच्या समोरासमोर धडकेत एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील बेल्ले बाह्य वळण चौकात घडली। राहुल गोपीनाथ रायकर वय 35 राहणार पारगाव तालुका शिंगोदा जिल्हा अहमदनगर असे अपघातात ठार झालेल्यांची नावे असून या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये हायवा ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आळेफाट्याकडून पारनेरकडे जाणारा राग भरलेला MH15GV3660 या क्रमांकाचा हायवा ट्रक बेल्ले गावाजवळ आलेल्या बाह्यवळण चौकातून पारनेर या ठिकाणी जाण्यासाठी वळत असताना नगरहून आळेफाट्याकडे जाणारा MH16CC7919 या क्रमांकाचा पिकअपची समोरासमोर धडक झाली। या अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर हायवा ट्रक चालक ट्रक जागेवर सोडून पसार झाला आहे। पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार अपघाताचा तपास करीत आहेत। प्रतिनिधी विजय ढमडेरे कोंढापूर यांच्यासह मनस्वी मोरे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।